हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या महामंडळामार्फत आठशे पासष्ट पदांकरता पदभर्तीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि या जाहिरातीतील थी काही पदांचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं होतं मात्र काही पदांच्या बाबतीत हॉल तिकीट प्राप्त झालेलं नव्हतं त्यामध्ये मदतनीस असेल शिपाई असेल आणि चालक या तीन पदांचं हॉल तिकीट लवकरच संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे त्याबाबतचं अधिकृत नोटिफिकेशन प्राप्त झालेलं असून याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत आठशे पासष्ट पदांकरता पदवर्तीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती दोन हजार एकोणवीस साली आणि त्यानुसार आता या उमेदवारांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईनरित्या घेतल्या जाणार आहेत या ठिकाणी जे लाल अक्षरामध्ये तुम्हाला एक नोटिफिकेशन दिसून येत आहे ॲडमिट कार्ड फॉर द फॉर द पोस्ट ऑफ हेल्पर पिओन ड्रायव्हर विल गो ला शॉर्टली कॅन्डिडेट्स विल बी इन्फॉर्मड अकॉर्डिंगली मदतनी शिपाई आणि वाहन चालक या पदाकरिता प्रवेशपत्र लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लागणाऱ्या पुढील सूचना लवकरच कळवण्यात येतील असं याद्वारे सांगितलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की या तिन्ही पदांसाठी लवकरात लवकर हॉल तिकीट या, या, लौकर, या संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे त्यामुळे उमेदवार वारंवार जे विचारणा करत होते की या पदासाठीचं हॉल तिकीट अद्यापही उपलब्ध झालं नाही कधी होईल तर आता याबाबतचं महत्त्वाचं अपडेट प्राप्त होत आहे ये हे हॉल तिकीट लवकरच संकेतस्थळावरती प्राप्त होईल यासाठी तुम्हाला अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर असेल या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करूनसुद्धा तुम्ही विचारू शकता की याबाबतची जी काही माहिती आहे ही माहिती केव्हा उपलब्ध होईल किंवा काय असतील डिटेल्स उमेदवारांना मॉक लिंक फॉर कॅन्डिडेट्स मॉक डेस्टसाठी म्हणजे सराव चाचणी तुम्ही या ठिकाणी देऊ शकता हीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मॉक सुद्धा सराव करा परीक्षेसाठी उमेदवारांना सर्वच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा लवकरच या पदभरतीबाबतचं पुढील अपडेटसुद्धा या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद